अकोला लोकसभा से बीजेपी प्रत्याशी अनूप धोत्रे आज अपना नामांकन फॉर्म दाखिल करेंगे। नामांकन पत्र दाखिल करने से पहले अनूप धोत्रे ने अकोला के आराध्य देव राजेश्वर और संकट मोचन तपे हनुमान मंदिर में जाकर दर्शन भी किए। अनूप धोत्रे ने राजेश्वर का जलाभिषेक भी किया। इस दौरान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधा कृष्ण विखे पटेल, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले समेत अकोला वाशिम जिले के विधायक, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। बता दें कि अनूप धोत्रे की उम्मीदवारी के बाद बीजेपी में पूर्व विधायक नारायण गावनकर नाराज हैं, वे बगावत की तैयारी में हैं। सांगितलं होतं मी अकोल्यातली नाही आहे, मी ग्वालियर मध्य प्रदेशातली आहे। मला कोणी सांगितलं की ताई तुम्ही एकदा राजेश्वर मंदिरात जा, तुम्हाला चांगला अनुभव येईल। तर मी त्यांच्या म्हणण्यानुसार आली इथे, आपले ग्रामदेवता आहे हे, आणि मी खरं म्हणजे इथे अनुभव घेऊन पाहिलं। मी रोज येते ही गोष्ट खरी आहे आणि मला एकही दिवस असं गेला नाही की मी राजेश्वर मंदिरात आली नाही। त्यांचं म्हणजे माझ्यावर खूप कृपा झाली आणि आज ही कृपा तुम्हाला पण दिसत आहे की अनूप धोत्रे यांना तिकीट मिळालेलं आहे आणि 100% आपकी बार 400 पारमधला एक कमळ दिल्लीला जाणार आहे, हे 100% आमची आशाही आहे आणि अपेक्षाही आहे। आज पहिले तर सुरुवातला घरी आई वडिलांचे, घरील आपल्या मंदिरातील सगळ्या देवांचे, तपे हनुमान, राजेश राजेश्वर असतील, या सगळ्या देवांचे आशीर्वाद घेतले आहेत। आज माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माननीय पालकमंत्री विखे पाटील साहेब, हे सगळे अकोल्यातील फॉर्म भरण्याकरिता उपस्थित राहणार आहे। सोबतच जिल्ह्यातील लोकसभेतील सगळे आमदार, सगळे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि मतदार बंधू, सगळे माझे माता भगिनी ह्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहेत। एक आनंदाचं वातावरण अकोल्या लोकसभेमध्ये आहे।